यानंतरची बातमी संभाजीनगर मधून आहे। संभाजीनगर मधील पंतप्रधान आवास योजनेमध्ये घोटाळा झालाय। जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना ईडीची नोटीस गेलेली आहे। डॉक्टर कृष्णा गेंडे आपल्याला अपडेट देतील। कृष्णा, छत्रपती संभाजीनगर मध्ये पंतप्रधान आवास योजना मध्ये घोटाळा झाल्याचे आरोप आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी ईडी करून होते आहे। काही दिवसापूर्वी या ज्या प्रोजेक्टच्या हेड होत्या अपर्णा थेटे यांना ईडीची नोटीस आलेली होती आणि त्यानंतर आता तत्कालीन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि आता सध्याचे असलेले छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनाही या सगळ्या घोटाळ्याबाबत नोटीस आलेली आहे आणि आज त्यांना ईडी कार्यालयासमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार ते आज ईडी कार्यालयात हजर राहिल्याची या ठिकाणी माहिती मिळते आहे। हा सगळा जो घोटाळा होता तो असा होता की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घर भेटू उभा राहू शकत नाहीये त्या ठिकाणी घर उभारण्याची परवानगी दिली, रेट हा अधिक देण्यात आला, त्याचबरोबर एकाच कंपनीनं वेगवेगळ्या नावे तीन टेंडर भरलेली होती आणि ह्या एक आणखी काही वेगळ्या अशा प्रकारचे आरोप यामध्ये आहेत आणि या सगळ्याची ईडीने चौकशी केली होती। संभाजीनगरमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्यांचे जे नातेवाईक त्यांच्याकडे देखील धाडी टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर आता सरकारी अधिकाऱ्यांचं देखील चौकशीचं सत्र सुरू आहे। त्यातच आज संभाजीनगरचे जिल्हाधिकारी चौकशीनंतर किती मोठी व्याप्ती आहे या घोटाळ्याची हेही कळेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।